नमस्कार तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या गीता स्ट्रीम किचन या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे तर आज मी सुखी भेल बनवणार आहे खूप चटपटीत अशी आज मी भेल बनवणार आहे जी ठेल्यावरती आपल्याला मिळते स्ट्रीट फूड स्टाईलमध्ये मी आज भेल बनवणार आहे आणि ह्याची टेस्टसुद्धा खूप छान लागते तर व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल ते चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर बोलूयात मग आपल्या रेसिपीकडे तर इकडे आधी आपण भेल बनवण्यासाठी छान सुकी अशी चटणी तयार करणार आहोत ठेल्यावरती जी आपल्याला भेल मिळते ती भेल आणि आपण जी घरी बनवतो त्या भेलीमध्ये खूप फरक असतो तर ठेल्यावरची भेल छान लागण्याचं कारण म्हणजे ही चटणी आहे ही चटणी मिक्स केल्याने भेल खूप छान लागते तर आता आपण ह्या चटणीची रेसिपी बघूयात की ही चटणी कशी बनवली जाते तर इथे मी आधी पुदिना घेतलेला आहे ही चटणी आपल्याला सुकी बनवायची आहे त्याच्यामुळे पुदिना कोथिंबीर जे काय आपण धुवून घेऊ ते आपल्याला छान सुकेपर्यंत ठेवून द्यायचं आहे त्यातलं पूर्ण पाणी निघून जाईपर्यंत ठेवून द्यायचं आहे तर ह्याच्यामध्ये मी थोडी पुदिना थोडं कोथिंबीर थोडी चण्याची डाल म्हणजे चणे आपण जे खातो भाजलेले त्याची डाल मी थोडी ह्याच्यामध्ये टाकलेली आहे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी चार हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये छोटे आल्याचे काप टाकलेले आहे त्याच्यानंतर जिरा टाकलेला टाक टाक आहे नॉर्मल आपला जिरा असतो तो टाकलेला आहे त्याच्यानंतर काला मीठ आणि चवीनुसार आपलं साधं मीठ टाकलेलं आहे आणि ते मिश्रण मी छान ग्राइंड करून घेतलेलं आहे ही चटणी आपल्याला छान सुकी अशी बनवायची आहे अजिबातच त्याच्यामध्ये पाणी वगैरे काहीच ॲड करायचं का नाही आहे आणि तुम्हाला दिसतच असेल की चटणीचं स्ट्रेक्चर कसं आहे तसंच आपल्याला सेम बनवायचं आहे स्ट्रेक्चर तर इथे आता आपली छान चटणी तयार करून झालेली आहे तर वळूयात आपल्या भेलकडे तर इथे मी कुरमुरे घेतलेले आहेत इथे मी एक बाऊल कुरमुरे घेतलेले आहेत त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये पुरी असते ती कुसकरून टाकलेली आहे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी मसाला जी डाल असते मसाला डाल ती ह्याच्यामध्ये ॲड केलेली आहे त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये जे सॉल्टेड शेंगदाणे असतात मीठ लावलेले ते मी त्याच्यामध्ये टाकलेले आहेत त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी मसाल्याचे जे चणे मिळतात ते ॲड केलेले आहेत त्याच्यानंतर मी थोडा कांदा ॲड केलेला आहे त्याच्यानंतर थोडा टोमॅटो मी ॲड केलेला आहे याच्यात आणि नंतर मी इथे बॉईल्ड करून घेतलेला एक पोटॅटो होता त्याचे मी छान बारीक शेपमध्ये कट करून मी ॲड केलेलं आहे त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये कैरी कट करून टाकलेली आहे कैरी टाकल्याने सुद्धा भेल खूप छान लागते खाण्यासाठी त्याच्यानंतर याच्यामध्ये मी थोडी कोथिंबीर कट करून टाकलेली आहे आणि मेन पार्ट म्हणजे जी, जी आपली चटणी तयार केली होती आपण त्या चटणीचा मी एक चमचा ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे आणि त्याच्यानंतर मी थोडा चाट मसाला टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर आता मी ह्याच्यामध्ये शेव ॲड करणार आहे शेव म्हणजे जी झिरो शेव आपल्याला मार्केटमध्ये मिळते ती शेव मी ह्याच्यामध्ये आता ॲड करणार आहे तुम्हाला जर आपण जी बनवलेली चटणी आहे त्या चटणी जर जास्त तुम्हाला यूज करायचा असेल म्हणजे जर तुम्हाला जास्त चटणी टाकायची असेल तर तुम्ही जास्तसुद्धा टाकू शकता त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि पुन्हा मी वरून कोथिंबीर छान स्प्रिंकल करून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर इथे मी आता लिंबू पिलून घेते लिंबू आणि कैरीचा फ्लेवर खूप छान उतरतो भेलमध्ये आणि भेल, भेल खाण्यासाठी खूप छान लागते आणि आपण चटणीसुद्धा इतकी छान बनवली आहे की भेल छानच लागणार तर इथे आता आपले सर्व इन्ग्रेडियंट्स ए टू झेड जेवढे इन्ग्रेडियंट्स होते तेवढे सगळे इन्ग्रेडियंट्स ह्याच्यामध्ये ॲड करून झालेले आहेत तर आता ही भेल आपण छान मिक्स करून घेणार आहोत तर इथे आपल्याला भेल छान मिक्स करून घ्यायची आहे म्हणजे जेवढे आपण इन्ग्रेडियंट्स त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत मीठ वगैरे जे आहे ते पूर्ण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मीठ आपल्याला प्रत्येक ह्याच्यामध्ये थोडं थोडंच टाकायचं आहे कारण प्रत्येक इन्ग्रेडियंट्समध्ये मीठ ऑलरेडी असतं त्याच्यामुळे आपल्याला मीठ थोडंच टाकायचं आहे तर इथे आपली स्ट्रीट फूड स्टाईल भेल तयार झालेली आहे सेम ठेल्यावरती जशी भेल मिळते सेम तशीच भेल इथे तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता की कि किती छान दिसतंय आणि खूप छान मिक्ससुद्धा झालेली आहे तर इथे आता पुन्हा मी त्याच्यावरती जे मसाले चणे मिळतात ते मी त्याच्यावरती ॲड केलेले आहेत आणि पुन्हा मी जे सॉल्टेड शेंगदाणे असतात खारवलेले शेंगदाणे ते मी याच्यामध्ये वरून टाकलेले आहेत आणि त्याच्यानंतर मी त्याच्यावरून थोडी शेव टाकलेली आहे आणि पुन्हा मी त्याच्यावरती थोडी कोथिंबीर टाकलेली आहे आणि इथे आपली स्ट्रीट फूड स्टाईल भेल तयार झालेली आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडल्यास चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर भेटूयात मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू